कार्मिक संकेत आणि आपण पाहत आहात MN महाराष्ट्र। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हिंगणघाट तालुक्यात जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे तिथे एक अप्रिय अशी घटना घडलेली आहे। घटना अशी आहे की एका विवाहित तरुणाने एका प्राध्यापिका असलेल्या तरुणीवरती रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्याने तसं केलंही। ह्या ती 30 ते 40% जळाली, त्यानंतर काहीच दिवसांमध्ये तिचा मृत्यू देखील झाला। ह्या प्रकरणाच्या कैक साऱ्या बातम्या ज्या आहेत त्या वृत्तपत्रांनी आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाने आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत। परंतु काय त्या बातम्या दोन्ही बाजूंना न्याय देणाऱ्या आहेत की एकतर्फीच प्रचार करण्यात आलेला आहे, याची पुष्टता करण्यासाठी, ह्या गोष्टीचं पडताळणी करण्यासाठी MN महाराष्ट्राची टीम वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर या गावी गेली आणि त्यांनी तिथून जी माहिती आणलेली आहे ती माहिती आम्ही आपणासमोर सादर करत आहोत। मी इंदिरा ज्ञानेश्वर नगराळे, राहणार दारोडा, विकेश नगराळेची आई बोलत आहे। माझा मुलगा ते मरण पावली, ती मुलगी आणि माझा मुलगा ही दहाव्या वर्गापासून एकमेकाशी प्रेम करत होते। आता त्याच्यानंतर काही आता एक वर्षाच्या आधी त्याचं आम्ही लग्न करून दिलं, कारण तो म्हणत होता की आई माझं लग्न करून दे। बापा म्हटलं काहून लग्न कसं करतं, तर तो म्हणत होता का तुझं म्हटलं त्या मुलीशी प्रेम होतं ना, मग तू तिला मागत का नाही। तो म्हणत होता आई म्हणे त्या मुलीची म्हणे गर्भपिशवी खराब झालेली आहे म्हणे। ती म्हणत आहे म्हणे का माझी गर्भपिशवी खराब झालेली आहे, मला सिकल सेल आहे बा, तर तू आईबाबाला एकटं एकच आहे, तर तू मला काही मुलं बाळ होत नाही बा, तर तू लग्न करून टाक। आम्ही लग्न करून दिलं, त्यानंतरसुद्धा यांचं सुरूच होतं प्रेम। आता मागे 6 महिन्याच्या आधी यांचं का झालं आणि का नाही, तर यानं बसमध्येच त्यानं फिनाईन पेला तो, आणि त्यानंतर आम्ही काही समजावलं त्याला। आता आम्हाला वाटलं समजला असेल, परंतु आता हे कृत्य केलं त्यानं, नको करायला पाहिजे होतं पण त्यानं केलं। नाही, अगदी छान होता, दारू पित नव्हता, खरा खात नव्हता, कामावर पण सगळ्याच म्हणजे कुठं गेला तो कोण्या कामावर गेला मिळून मिसळून सगळे, म्हणजे त्याला डबल तिथून हे यायचा का तू आमच्या कामावर ये, मग इतका मन मिळावू पण असा होता। पण हे कसं झालं हेच तर रेल्वेमध्ये बल्लाशाला कामाला होता तो, म्हणजे पॅसेंजरवर कामाला जायचा तो, सकाळी 6:30-7:45 निघून जायचा, नंतर तो 8-8:30 घरी यायचा पॅसेंजर, त्याच्यामुळं आम्हाला हे काहीच माहीत पडलं नाही। मित्र आहेत ना त्याचे, प्रणय काळे आहे, प्रतीक गायधनी आहे। आता आम्ही असं झालं तेव्हापासून भेटलेच नाही आम्हाला, आम्ही गावातच नव्हतो समजा, आता असं झालं तर आम्ही दुसरीकडे गेलो होतो, आज आलो समजा। आज न्यूजवाले आले होते, सगळं आमच्याकडून सगळं घेतलं, पण एकतर्फीच प्रेमाची बाजू दाखवत आहे, आमच्याकडनं काही दाखवत आहे, आमची सून आहे, 15 दिवसाचं आम्हाला नात आहे, तर त्या म्हणजे नातीचा सुद्धा विचार करत नाही का, त्या मुलीचा विचार करत नाही, ते तिचे सासरे आहे, त्यांना हार्टअटॅकची बिमारी आहे, 90% ब्लॅक आहे, 10% शिल्लक आहे, आज ते जातीत आहे उद्या मातीत आहे, ते मरून गेल्यानंतर त्या पोरीचा आधार कोण आहे, आम्ही आहोत तेथपर्यंत त्या मुलीचा आधार आहे, मग तिचं पालनपोषण करायसाठी कोण आहे, हा विचार त्यानं करून निर्णय पुढचा घ्यायला पाहिजे। आता हे तर गेलीच नाही, नाही मीडियावाल्यानं आमच्याकडनं येऊन आमच्याकडनं माहिती घेऊन सुद्धा एकतर्फी दाखवले, आम्ही जे ती पोरगी सुद्धा बोलली तिचं सुद्धा दाखवलं नाही मीडियावर, त्यांचं एकतर्फी प्रेम होतं बा म्हणून दाखवलं। हो तो माग लागला बा, ही त्या म्हणजे हिचं काहीच नव्हतं बा त्याच्यासोबत, आता आम्हाला काहीच माहित नाही लग्न झाल्यानंतर भेटीगाठी, पण आता त्या पेपरला त्या दिवशी दिसलं
माहिती पडलं पेपरला का 24 तारखेला भेटले बा, नंतर 31 तारखेला भेटले. आता आम्हाला माहित नाही, पण आता त्यांना माहित असेल ना. लग्न झाल्यानंतर तुम्हाला संशय आला का कधी की बाबा यांचं अजूनही चालू आहे? हो संशय आला ना सर, तो फोन आला की लगेच उठून जायचा बाहेर. सुनेला, आमच्या सुनेला हात लावू द्यायचा नाही फोनला. त्याच्यामुळं संशय तर येतोच होता आम्हाला. समजावलं, म्हटलं बापू आता झालं ते झालं, आता आपली सून बरी ना आपण बरं, पण हे चांगले राहत होते घरात असं वाटतच नव्हतं का हे यायचं अजून सुद्धा सुरू आहे म्हणून. खूप खूप समजावलं त्याला आम्ही, बापू असं करू नको, आता झालं बा, आता मुलगी झाली. पण त्यानं तिचा विचार नाही केला आणि कोणाचाच विचार नाही केला. आणि ह्या कसं आहे ना, हा कदम उचलला हेच काही आम्हाला माहीत नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. ही घटना म्हणजे हे घटना घडायच्या एक दिवस अगोदर किंवा 2 दिवस अगोदर त्याच्या स्वभावामध्ये काय बदल किंवा काय वेगळं बोलणं वागणं, फोनवर सतत बोलणं असं काय होत होतं का? असं काही नाही, पण आम्ही ज्या दिवशी डिलिव्हरीसाठी गेलो होतो म्हणजे 24 तारखेला हिंगणघाटला सरकारीमध्ये गेलो होतो, त्या दिवशी तो ड्युटीवर गेला नाही. बाप म्हटलं ड्युटीवर काहून नाही गेला तू? म्हणे गाडी नाही सापडली. पण तो किती 12 वाजता, तू किती वाजता आला तिथं? 10:30 तो तिथं 10:30 दवाखान्यामध्ये आला. बघ म्हटलं तू ड्युटीवर काम नाही गेला आज? म्हणे पॅसेंजर 6:45 निघून गेली म्हणे, मी ड्युटीवर नाही गेलो. पण नंतर आम्हाला पत्ता लागला गॅदरिंग सुरू आहे, तर गॅदरिंग हे तर ड्युटीवर जात होतं, मग याला गॅदरिंग कशी माहीत पडली बा तिथं गॅदरिंग आहे म्हणून? त्यांच्या शाळेची, तिच्या शाळेची. मग हिनं यायचं कॉन्ट्रॅक्ट असल्याशिवाय हिला याला कसं माहीत होईल? गॅदरिंगला ह्या गॅदरिंगला 2 दिवस होता म्हणते ती. हो गॅदरिंगमध्ये ते भेटले म्हणते, फोन करून भेटू म्हणून असं त्यायचं तय झालं होतं म्हणते ना. आता त्या पेपरमध्ये दिलं होतं त्यांनी, आता त्यांना पोलीसवाल्यांनी त्यांना कोणी तर सांगितलं असेल, तेव्हाच त्यांनी पेपरला दिलं ना. हे मला तरी वाटते सगळं हे जातीवाद्यावर घेत आहे, कारण तर याच्या आधी काही प्रकरण झाले. आत्ता हिंगणघाटला मागे आता एका मुलीला 4 जणांनी नाही का असं बलात्कार करून तिला मारून टाकलं, ते एवढं तर उचललंच नाही या लोकांनं. आणि आमच्याच मुलाला एवढं का उचलून धरत आहे बा सगळीकडे? हां आम्ही असं म्हणत नाही का त्याला सदा द्या, सदा द्या ना, त्याच्या गुन्ह्यानुसार त्याला सदा द्या. पण इतकं स्ट्रिक्ट का आमच्या मुलीसुद्धा काल भेटायला गेल्यात भेटू द्यायला तयार नाही त्या लोक त्या मुलीला आमच्या. हां जावई गेले जावयाला नाही भेटू दिलं का, मावशीला भेटू नाही दिलं, मुलीला पाठवलं. मुली एकटा एक भाऊ, त्या सगळ्यात लहान भाऊ आहे त्यांचा. हां तर त्या भावामध्ये त्याचा जीव आहे, पण मुलीला भेटू नाही दिलं. मजबुरीनं सकाळी 8 वाजतापासून 6:10 झाले तेव्हा ह्या लाखकरासाठी आले, तेव्हा यांनी म्हटलं का आम्हाला भेटू द्या, तर कोणाला विकसला तेव्हा त्यांना भेटू दिलं. सुनंदा दिगंबर उमरे, राजणार वडनेर इथून मी बोलत आहे. माझी मुलगी दारोड्याला दिलेली आहे विकेश नगराळे यांना. यांनी जी केलं ते गलत केलं. आता ती मुलगी माझीवाली प्रिया नगराळे, हिला लहान छोटंसं बाळ आहे 15 दिवसाचं. तिच्या आता तिचं कसं करायचं हा पहिला मुद्दा आहे. मी असं म्हणत आहे का जी मुलगी मरण पावली तिला तुम्ही 1 करोड दिलेले आहे, त्याच्या घरी काही कमी नसताना त्याच्या भावाला पण ड्युटी दिलेली आहे सरकारी, हे तुम्ही केलं हे सगळं बरं झालं केलं तर. पण माझं एक म्हणणं आहे का आता तिचं 15 दिवसाचं मूल आहे माझ्या मुलीचं, त्याच्याबद्दल पण तुम्ही काही नाही काही कदम उचलायला पाहिजे होतं. तुम्ही हे याच्याबद्दल काहीच उचललेलं नाही आहे. आम्ही जे मीडियासमोर बोललेलं आहोत तेसुद्धा तुम्ही काही दाखवलेलं नाही आहे. आम्हाला जे बोलत होतं ते बोललं, आम्ही जे आम्हाला माहीत होतं ते सांगितलं होतं, तेसुद्धा तुम्ही काही सांगितलेलं दाखवलेलं नाही आहे. एकतर्फे प्रेम आहे हे सुद्धा तुम्ही दाखवलं, पण ज्या मुलीचं प्रेम होतं इतक्या वर्षापासून तेसुद्धा तुम्ही काहीच दाखवलेलं नाही आहे. एकतर्फे प्रेम असं राहत नाही हे मला पण गॅरंटी आहे, कारण मला 4 मुली आहे. एकतर्फे राहत नाही आहे, कारण दोघांचं असल्याशिवाय हा कदम उचलू शकत नाही विकेश नगराळी. याच्यासाठी तुम्ही काहीतरी चौकशी करा, काहीतरी तुम्ही हे करा. तो जरी गलत असेल तर माझी मुलगी त्या घरामध्ये आहे, मला तर असा गलत काही वाटला नाही तो, म्हणजे गलत असन बा म्हणून. पण इतके आता 12 महिने झालेले आहे लग्नाला, मला काही त्याचा म्हणजे माझ्या मुलीसाठी काही त्रास वाटला नाही,
काही त्याने मारधोड केलेलं नाही असा तो मुलगा जरी असता तर मला वाटलं असतं काहीतरी आहे बा हा मुलगा म्हणून, पण असं म्हणजे त्याचं काहीच वाटलेलं नाही आहे मला। पण आता हा कदम त्याने कसा उचलला हा काहीच मी सांगू शकत नाही त्यात, कारण का तितक्या पोतर माहीत काहीच पडलं नव्हतं मला। पण आता जे बोलायचं आहे ते 15 दिवसाची माझी नात आहे आता, म्हणजे मी प्रिया नगराईची आई बोलत आहे, तर तिच्यासाठी तुम्ही काहीतरी करा। ती आता छोटंसं बाळ आहे ते कामाला जाऊ शकत नाही, तिचं शिजर झालेलं आहे ते, तिच्याने काही जड वस्तू कोणतं काम धावपरीचं होणार नाही आहे। पण आता तो त्याला सदा जे व्हायचे आहे ते तर सदा तुम्ही द्यानच, आणि त्याला द्या सजा तुम्ही, कारण का त्याने केलं तसं तसं करा नव्हतं लागत। पण आता ते पण मेली ते मुलगी माझीच होती, आणि जी मुलगी विकास नगराला दिली ही पण मुलगी माझीच आहे। पण तुम्ही मेलेल्या पोरीसाठी तुम्ही 1 करोड दिलेला आहे, आणि जे पोरगी आता जगत आहे तिच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकले, आणि तिचा तुम्ही म्हणजे प्रश्न काहीच नाही निर्माण केला, हे माझं म्हणणं होतं। ती मीडियासोबत सगळं सांगितलेलं होतं तिनं, पण तुम्ही तोसुद्धा काहीच प्रश्न दाखवलेला नाही आहे तिच्यावाला। आणि आता हे म्हणजे तिचे सासू सासरे काय करणार आहे, म्हातारे ती सासू सासरे आहेत, तिच्या जीवनाला काही पुरणार नाही आहे ते, तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करा हेच माझी म्हणणं आहे। जेव्हा आम्ही म्हणजे सोयरिकीला घरदार पाहायला गेलो तेव्हा आम्ही सगळ्यांना म्हणजे तिथं असा पत्ता काढला, कोणच आम्हाला सांगू शकलं नाही का हा पोरगा असा आहे का तसा आहे, कोणाही पण असं म्हणत होतं का त्या पोराला तुम्ही मुलगी देऊन द्या, पोरगा खूप चांगला आहे असा तो असे तिचे लोक म्हणत होते सर। पण त्याच्यानंतर आम्हाला काहीच माहीत पडलं नाही त्याच्यासाठी ती पोरगी देण्यात आली। आम्हाला जर पहिला माहीत असतं का हा पोरगा असा असा आहे बा म्हणून तर आम्ही मुलगी दिली नसती। ते माहीत आम्हाला सर केव्हा पडलं का जेव्हा मुलीची सगाई झाली, आणि सगाई झाल्याच्या नंतर ह्या दोघांचं बोलणं चालणं चालू झालं, तेव्हा मग ते सांगत होते वाटते पोरीजवळ का माझं ह्या मुलीसोबत प्रेम होतं आणि इतक्या वर्षापासूनसुद्धा प्रेम होतं माझंवालं, पण आता काहीच नाही तिच्यासोबत। मग आम्हाला वाटलं सर का इतक्या दिवसापासून जे प्रेम होतं ते आता नाही आहे म्हणताय, तर म्हणून आम्ही म्हटलं का आता का करायचं सुधरण पहा म्हणजे तसंच राहणार नाही, आणि तो तसा नव्हता सर, सुधरला होता। पण एकाचीच गलती राहत नाही, तर दोन्ही हातांनी टाई वाजली तेव्हाच त्याने कदम एवढा उचलला सर, किंवा काहीतरी त्या पोरीनं बोलले होय त्याले कमी जास्त म्हणा काहीतरी म्हणा असं काहीतरी बोलल्याशिवाय यानं हा कदम उचललेला नाही आहे। तुम्ही म्हणजे कोण्या जातीवर किंवा राजकारणावर तुम्ही आपलं चालवू नका, तुम्ही हे राजकारण का म्हणजे 12 महिने 12 योग 12 वर्ष नेहमीच येणार आहे मरत पावतर राजकारण, हे काही सुटणार नाही राजकारण, तुम्ही काही इथं चालवू नका, आणि तुमचं राजकारण काही तुम्ही इथं घालू नका आपलंवालं। त्यासाठी तुम्ही लहान माझ्या छोट्याशा बाळाचं तुम्ही जर म्हणजे पाहत असन, तिची जर तुम्हाला दया येत असन, तर त्याच्यावर तुम्ही पूर्ण हे काढून चौकशी करून तुम्ही त्याला सजा द्याल। विकास नगराळी यांची पत्नी आहे, त्यांना भेटत होती, भेटायला बोलवत होती, या दोघांचे कॉन्टॅक्ट चालू होते, आणि यांनी हे कसं केलं मला काहीच माहीत नाही। ते 2-4 दिवस झाले होते आता हे प्रकरण करायच्या अगोदर, 2-4 दिवसापासून ते चांगले बोलत नव्हते, हसत नव्हते, आपल्याच ह्याच्यात विचारत राहत होते। ड्युटीवरून आले की जेवण करायचे आणि रूममध्ये जाऊन झोपायचे, त्यांच्या ह्याच्यात ते विचारच करत होते। आदल्या दिवशी ते झोपलेच नव्हते, रात्रभर जागे होते आणि वरती स्लॅबवर जाऊन फोनवर बोलत होते, खूप वेळपर्यंत बोलत होते, 2 वाजेपर्यंत जागेच होते ते, आणि सकाळी केव्हा उठून गेले तर आम्हाला काहीच माहीत नाही। माझ्या सासू सासऱ्यांना सगळं माहीत होतं त्या मुलींचं चालू होतं म्हणून, पण आता चालू आहे म्हणून असं काही माहीत नव्हतं। आणि माझ्या आईला सुद्धा माहीत होतं, जेव्हा त्यांनी फिनाईल घेतलं होतं तिच्यासाठी तेव्हा त्यांनी स्वतःच सांगितलं होतं माझ्या आईला की माझं त्या मुलीसोबत चालू होतं, पण आता काहीच नाही असं त्यांनी सांगितलं होतं। माझ्या आईने त्यांनी एवढं इतकं सगळं सांगितलं तर आता काहीच नाही असं म्हणून सांगितलं, तर माझ्या आईने म्हणून मला पाठवलं, आणि मला त्यांच्यावर विश्वास होता की असं ते इतकं सगळं सांगितलं मला तर असं काही नसेलच असं मला वाटलं होतं। जर त्यांचं काही असतं तर त्यांनी मला हे सगळं खरोखर सांगितलं नसतं असं वाटत होतं, म्हणून मी गेली होती। आणि मला त्यांचा काहीच त्रास नव्हता, माझ्यासोबत चांगले राहत होते, बोलत होते, मजाक करत होते, मला मारायचे नाही, कधी ड्रिंक करून नाही आले, खर्रा नाही खात होते, आणि त्यांचा स्वभाव पण चांगला होता। लोकांनी जातीवादी आणि राजकारणासाठी त्यांना फाशी द्या असे म्हणून राहिले, पण एकतर्फे नव्हतं हे सगळं, ते काही प्रोफेशनल किलर आहे नाही की
मुलींना जाळ्याचे काम करणार आहे. तिची पण काही गलती होती, पण तिची गलती कोणीच दाखवत नाही आहे. त्यांची एकट्यांची गलती नाही आहे. लोक म्हणत आहे फेसबुकवर याच्या त्याच्यावर नाही का कॉमेंट्स करून राहिले. बहिणीला सुद्धा काही काही बोलून राहिले. लोकांची ही गलती आहे. ज्यांची गलती आहे त्यांना सजा तर मिळणारच आहे, पण घरच्यांची आणि बहिणींची काय गलती आहे त्याच्यामध्ये? असे कॉमेंट्स कशासाठी करत आहे? त्यांची बहीण आहे तर तुमची पण बहीण होते ना. त्या मुलीसाठी तुम्ही इतकं सगळं करत आहे तर त्यांची बहीण तुमची बहीण आहे होत का? इतके सगळे कॉमेंट्स आज करून राहिले तुम्ही आणि असे बोलून राहिले तर? त्यांची एकट्याची गलती असली तर तुम्ही पूर्ण घराला सजा देणार आहे का? त्या ती मुलगी मरण पावली आणि तिच्या घरच्यांना तुम्ही 1 करोड रुपये दिले, भावाला सरकारी नोकरी दिली. जर तिच्या गलती नसती काय तर तिच्या पप्पांनी इतकं सगळे मांग केली नसती. तिच्या घरच्यांना सुद्धा सगळं माहीत होतं तिच्याबद्दल. आणि माझा विचार कोणीच नाही केला. माझी छोटीशी मुलगी आहे 15 दिवसाची, त्यांना सजा झाली तर मी काय करीन? मी तेवढीच्या मुलीला घेऊन कुठं जाईन? माझा विचार कोणीच नाही केला. सगळेजण जातीवाद राजकारणासाठी करून राहिले आणि तुम्ही एकतर्फे दाखवलं तर सगळे त्याच्यावरच विश्वास करून राहिले. इतक्या वर्षापासूनचं प्रेम एकतर्फे असते का? तिच्या घरी सुद्धा ते जात होते. मग घरी जात होते ते एकतर्फे कसं झालं हे तिच्या घरी सगळ्यांना माहीत होतं. फिनाईल घेतलं त्यांनी तेव्हा सुद्धा तिच्या घरच्यांना माहीत होतं. हे आता तिला त्रास देत होते तर तिनं घरच्यांना का बरं नाही सांगितलं? आम्हाला का बरं नाही सांगितलं? ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्टसुद्धा देऊ शकत होती. नाही तर घरच्यांना सांगितलं असतं, तिच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं असतं, आम्ही काही नाही काही केलं असतं. तिला त्रास होता तर पण तिनं काहीच नाही सांगितलं, कारण तिचा पण गुन्हा होता याच्यामध्ये. मी एवढंच म्हणत आहे की तुम्ही आपलं राजकारण बंद करा आणि त्यांना जे सजा व्हायचे ते होणारच आहे. पण माझा आणि माझ्या मुलीचा विचार करा. आमचा पण काही ना काही विचार करून त्यांना सजा द्या. न तुम्ही आपली चौकशी चांगली करा, सगळं विचारा पुसा, तेव्हा कुठं त्यांच्याबद्दल असे बोला. ते काही प्रोफेशनल किलर नाही आहे की सगळ्या मुलींना मारत फिरणार आहे. तर तुम्ही ऐकलं की प्रसार माध्यमांनी कशा पद्धतीने एकतर्फी बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित केलेल्या आहेत. ह्या संपूर्ण प्रकरणाला जातीयवादी रंग कसा देता येईल, जातीयवादी याचं स्वरूप कसं बनवता येईल, ह्यावरती प्रसार माध्यमांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. विकेश जो तरुण आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे, त्यांच्या घरातल्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यावेळी त्याची आई, त्याची सासू आणि त्याची पत्नी, त्याची बायको या तिघांनीही एका सुरामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी प्रसार माध्यमांनी छापल्या नाहीत किंवा लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत. आणि ज्यावेळी त्यांनी या पत्रकारांना कारणं विचारली की तुम्ही असं का केलं, आमची बाजू का नाही मांडलीत, आमची बाजू का नाही दाखवलीत, तर त्या पत्रकारांनीच त्यांना सरळ सरळ असं म्हटलेलं आहे की आम्हाला वरूनच असे आदेश आहेत की ह्या प्रकरणाची फक्त एकच बाजू जी आहे ती लोकांसमोर मांडायची आहे. म्हणजे ह्याने ह्या गोष्टीवरून स्पष्ट होत आहे की एकतर्फी प्रचार करायचा आणि ह्या संपूर्ण प्रकरणाला जातीवादी स्वरूप द्यायचं, जातीवादी रंग द्यायचा. विकेशच्या घरातल्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की या गोष्टीचं राजकारण होत आहे. काही स्थानिक नेते, तिथले नगराध्यक्ष असतील, तिथे नगरसेवक असतील, किंवा जे आता पुढे होऊन ज्यांना राजकारणामध्ये आपलं काहीतरी करिअर करायचं आहे असे काही लोक पुढे आलेले आहेत. ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्यानंतर शिवसेनेचे काही लोक आहेत. आणि ह्या लोकांनी ह्या संपूर्ण प्रकरणाला एका जातीयवादी दृष्टिकोनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. विकेश ज्या गावामध्ये राहतो त्या गावात त्यांच्या घरावरती ह्या लोकांनी मोर्चा देखील काढलेला आहे आणि त्याला आमच्याजवळ द्या, आमच्याकडे द्या, आम्ही त्याला योग्य ती शिक्षा देऊ. आम्ही त्याच पद्धतीने ज्या प्रकारे त्यांनी हा त्या तरुणीवरती रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आम्ही देखील त्याला तशीच शिक्षा देऊ. परंतु विकेशच्या घरातले जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी चूक केलेली आहे, त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते निंदनीय आहे, ते अजिबात त्याला म्हणजे कुठलं त्याला माफी द्यावी असं त्यांचं म्हणणं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की कायद्यामध्ये जी काही शिक्षा असेल ती शिक्षा त्याला देण्यात यावी. परंतु त्याची बायको आणि त्याचं आत्ताच जे नुकतं मूल, जे 10 ते 15 दिवसांचं मूल आहे, त्याचा देखील विचार करण्यात यावा. कारण ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांची काही चुकी नाही. ज्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे तिच्या घरातल्यांना शासनाने 1 कोटी रुपये देण्याचं म्हटलेलं आहे, तिच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचं म्हटलेलं आहे, परंतु
विकेश जो जो तरुण आहे ज्याने हा सगळा प्रकार केला, त्याची बायको आणि त्याचं मूल यांना देखील न्याय मिळावा, ह्यांचा देखील विचार करण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणाला जातीवादी रूप देऊ नये, जातीवादी रंग देऊ नये. जो अपराधी आहे त्याची कोणती जात नाही आहे, त्याचा कोणता धर्म नाही आहे, परंतु जे आता ज्यांची काही चुकी नाही आहे त्यांचा विचार करण्यात यावा ही गोष्ट देखील त्यांनी प्रामुख्याने मांडलेली आहे. याच्यामध्ये राजकारण करू नये असं आवाहन यांनी केलेलं आहे. या सर्व प्रकरणावरती आपलं काय मत आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. कारण ह्या गोष्टीचा जो एकतर्फी प्रचार, मीडिया नेहमीच जो एकतर्फी प्रचार करत आलेला आहे, त्यावरती आपली काय विशेष टिप्पणी असेल तर ते देखील आम्हाला कळवा. तुमचे विचार आमच्यापर्यंत आले पाहिजेत अशी आम्ही अपेक्षा करतो.